आदिवासी वादळ आणि मीच नाव ठेवले आधार कार्ड आधार कार्ड ते सर्वांना तुम्हाला सर्वच आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की हे आधार कार्ड असल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी दसरा मेळावा सातत्याने या ठिकाणी सादर करत असतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम सेठ खिलारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे फिरड्या कारखान्याचे चेअरमन कालूदादा श्रीकंदे ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होतो ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री देवरामजी लांडेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमोल सेठ लांडे विविध गावचे सरपंच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी हा मेळावा गेली 11 वर्ष म्हणजे सीताराम शेठ हे 11 वर्ष आहे या प्रथमतः या मेळाव्याची सुरुवात आता जी माणसं माझ्या अगोदरची जी बोलतात ती बरोबर मला वाटले नाही या मेळाव्याची सुरुवात श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे सर्व आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये देवराम लांड्यांच्या नेतृत्वाखाली करायची ठरवली आणि त्याप्रमाणे आपण पहिला जो दसरा मेळावा घेतला तो पहिला दसरा मेळावा कोकणेश्वरला झाला 5-6 वर्ष आपण मुंडे शाळेवर सुद्धा दसरा मेळावा घेतला आणि त्यानंतर देवराम सेठला मी बोललो की तो आमच्या नाणे घाटावर घेतला पाहिजे आणि म्हणून ही जागा सर्वांच्या पसंतीची ठरली आणि आज हा मेळावा 11वा आजही या ठिकाणी होत आहे परंतु मित्रांनो त्यावेळी असं ठरलं होतं मी परवा देवराम लांड्यांची फोनवरती बोलतो ते काही सहकारी मित्र म्हणते म्हणलं भाऊ देवराम लांड्यांच्या मेळाव्याचे आम्ही साक्षीदार आहेत मी त्यांचं सचिव म्हणून काम केले म्हणजे देवराम लांडे समोर साक्षर आहेत म्हणजे असं कोणाला वाटायला नको सचिव म्हणून काम केले परंतु 3 वर्ष आम्ही काय मेळाव्यात सामील झालो नाही ते यांचा शिवसेनेचा झेंडा इथे आहे आणि शिवसेनेचा झेंडा आल्यानंतर त्याला राजकीय पक्षाचं स्वरूप यायचं आणि मग आमचे सहकारी मानायचे पोपटराव तुम्ही शिवसेने ते का त्यांच्या मेळाव्यामध्ये सामील होता आता ते समोर मग देवराम लांड्यांना सांगितलं की फडक्या घ्या फडक्यांचे झेंडे बांधा आणि मग जर तुमच्यात आम्ही आलो नाही सर्व आदिवासी तर मग आमचे कान पकडा म्हणजे याप्रमाणे तो दसरा मेळावा आजपर्यंत आपण करत आलेला देवराम लांडे कुठल्या पक्षात जाणार अजित काय म्हणलं किंवा वारे काय म्हणले याला काही किंमत नाही देवराम लांड्यांचा निर्णय हे अंतिम त्यांचाच निर्णय तुमचा आमचा कोणता निर्णय नाही देवराम लांड्यांनी आम्ही मुंडे शाळेवरती मेळावा घेतला आणि ठरलं तीन मुंडे साहेब होते देवराम लांडे आणि मी ठरलं अंजनाताईंना उभी केली मुंडेबाईंच्या मुंडे साहेबांच्या मुलीला उभं केलं आणि तिन्ही सीट त्यावेळी देवराम लांड्यांच्या नेतृत्व खरे आम्ही निवडून आले आम्ही निवडून आल्यावरही आमदार साहेबांना बेनके साहेबांना भेटायला गेलो सांगितलं साहेब आम्हाला जरी तिकीट दिलं नसतील तरी ही तिन्ही माणसं निवडून आणलेली आहेत आणि ही तुम्हाला दाखवायला आणलेली आहेत असं देवराम लांड्यांचं उदाहरण आहे म्हणजे हे बरोबर वाटत नाही कोणी काही सांगतो की बाबा इतकं झालं तितकं झालं देवराम लांड्यांच्या मनातलं काय ते कधी आपल्यालाही सांगणार नाही देवराम लांडे इथे एक बोलतील आणि तिकडे एक जागतील देवराम लांड्यांनी आतापर्यंत 3 पक्ष बदलले मी त्यांचा सहकारी म्हणजे असं नाही देवराम लांड्याबरोबर वेळ प्रसंगी मुंडेबाईला तिकीट दिलं नाही तर मी राष्ट्रवादीच्या विरोधी काम करून देवराम लांड्यांबरोबर राहिलो कारण काय आम्ही सांगत होतो साहेब आमदारांची पोरगी आहे तिला तिकीट द्या एक आणि देवराम लांड्यांच्या बहिणीला द्या मग तुम्ही तिसरं कोणाला द्यायचं ते द्या पण हे 2 तिकीट आमच्या आदिवासींच्या त्या दोघेही भगिनींना द्या म्हणजे आम्ही तुमच्या बरोबर आहेत पण आमदार साहेब काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते शेवटी देवराम लांडे मी आणि देवराम मुंडे तिघांनीच निर्णय घेऊन ती माणसं निवडून सुद्धा आणून दाखवली आणि त्याचे साक्षीदार देवराम लांडे आहे मी देवराम पोपटराव ते आहे आणि देवराम नांगरे सुद्धा आहे तिथे म्हणजे असं नको कोणाला वाटायला त्याचे साक्षीदार आहे आणि हे करत असताना आता देवराम लांडे कुठे जातील आता अमोल सेठ तर आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादीमध्ये आज आम्ही राष्ट्रवादीमध्ये अमोल तर आमच्या बरोबर आहे मग देवराम लांड्यांचा अंतिम निर्णय त्यांनी घ्यायचे त्यांनी कुठे जायचं नाही याला आपण बोलवणार आता अमोल जर आपल्या बरोबर आहे तर देवराम लांड्यांनी कुठे जायचं तो अंतिम निर्णय त्यांनी या ठिकाणी घोषित करावा हाच खरा दसरा मेळावा ठरेल अधिक न बोलता सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळालेला होता तो कुठल्या पक्षाने दिला कसा दिला हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहित आहे
आमच्या बांगर साहेबांनी सांगितलं की बाबा आमच्या पक्षात या तप्त्या पक्षात या ते जाणार नाहीत कुठेही कुठे जाणार आहे स्टेज जर भरला असेल तर हा कुठल्या पक्षाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे ते पूर्णपणे भरून वाहून चाललेला आहे आणि ते घोषणा करणारच आहेत त्याबद्दल मी सांगणं अवघड नाही पण एक सुपीत म्हणून काय सांगावं जेवढं सांगावं तेवढं थोडंच असेल धोरणसाठच्या बाबतीमध्ये आणि जर सांगायचं म्हटलं तर कुठल्याही योजना कुठल्याही माणसाच्या पूर्णपणे खेड्यापाड्या डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये या दोन्हीही बाप लेकाने पोचवलेले आहेत आमचा अमोल जर असेल तर आमचा अमोल आज या पक्षाचा तरुण युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चांगल्या प्रकारे चालू केलेलं आहे तसेच देवराम शेठ हे सोगरी प्रार्थनारत आहेत आणि ते प्रार्थनार आहेत म्हणून त्यांचंही या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी माझी विनंती आहे सोगरी येणार आहे त्यामुळं इतरांनी काही शंका कुशंका घेण्याची काही आवश्यकता नाही गरज नाही आतापर्यंत देवराम शेठ अनेक म्हणायचे ह्या खुर्चीवरून त्या खुर्चीवर त्या खुर्चीवरून त्या खुर्चीवर उड्या मारतात परंतु आता ते स्थायिक होणार आहेत त्याबद्दल शंका नाही ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत गेले सेनेतमधून काँग्रेसमध्ये गेले अशा दोन तीन पक्ष त्यांनी केलेले आहेत परंतु आता कुठे जाणार नाहीत आणि त्या त्या ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक मिळलेली नाही हे ते ठिकाणी त्यांच्या भाषणातून ते सांगते मी सुद्धा सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष असेल तो सर्व तळागाळातील माणसांना तो बरोबर घेऊन जातो तळागाळातील माणसांचं काम करतो आज जर राष्ट्रवादी पक्षाचा जर पक्ष जर नसता देवराम शेठ त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जिल्हा अध्यक्ष झाले नसते हे आपण विसरता हे काम नाही आजही जर त्या पक्षात असते तर आज सुद्धा त्याच खुर्चीवर देवराम शेठ वितर कमिटीमध्ये कुठेतरी ते बसले असते हे नक्कीच आहे परंतु योगायोगाचा काही होतं इकडलं तिकडं तिकडं नाही असं नाही भांड्याला भांडं लागतं जिथं घर आहे तिथं थोडंफार कवन उकेडा असतो त्या ठिकाणी कुठं भांड्याला भांडं लागत असते तो भाग वेगळा परंतु देवराम शेठ इथं आल्यानंतर त्यांना नक्कीच आणि निश्चितच सन्मानाची वागणूक मिळेल त्यांना जर कळलं की अमुक अमुक ठिकाणी एखाद्या मजुराने काम करून घेतले एखाद्या शेतकऱ्याने आणि पैसे दिले नाही इकडून जरी त्यांना फोन केला ते 5-10 मिनिटात किंवा अर्ध्या तासात तिथं जातात त्यांचे पैसे मिळवून देतात आणि म्हणून लोक त्यांना म्हणतात की हे आमचं आधार कार्ड आहे आतापर्यंत म्हणजे बारामती तालुक्यात मी पाहिलं होतं की एक आरोग्य खात्याची गाडी गावातून प्रत्येक घरोघर हिंडायची त्या धर्तीवर चालू वर्षी कोविडच्या काळात देवराम शेठ लांडे यांच्या प्रयत्नातून घरोघरी दवाखाना असे एक स्कीम राबवली तिथं ज्या काही कोविडच्या याच्यात लागणाऱ्या गोळ्या शक्तिवर्धक गोळ्या अशा गोळ्यांचं वाटप आणि काही लिक्विड असे दिलेले होतं तर या सर्व आदिवासी भागात त्यांनी ते कार्य केलेले आणि म्हणूनच लोक म्हणतात की आम्ही त्यांनी जरी कुठेही उडी टाकायला सांगितली तर आम्ही त्यांच्या बरोबर तिथं उडी टाकू उडी टाकण्याची काही गरज नाही ते आपल्यासाठी ते जो नेता आपण ज्याला निवडून देतो त्यांनी गोरगरिबाचं काम केलं पाहिजे नेते मंडळी कधी उडी टाकायला सांगणार नाही त्यामुळे ती काही चिंता करू नका आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की ते जिकडं जातील तिकडं आता तो राजकारणाचा विषय तो काही इथं या दसऱ्या मेळाव्याचा नाही ते त्यांना वाटलं तिकडं जातील त्यांच्याबरोबर आपण काय करायचं ते आपण ठरवू तेव्हा असं यांनी हे जे कार्य केलेले आता लेझी मंडळ आणि शिवाय यांनी छत्रपती शिवरायांना अभिनंदन करून या आदिवासी चे ज्येष्ठ संरक्षक म्हणजे देवराम शेठ लांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आजचे सदस्य आवर्जून सांगायचं म्हणजे छत्रपती शिवरायांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला या ईशान सह्याद्रीमध्ये त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात एक घोषणा केली सगळे मावळे एकत्र करून स्वराज्याची शपथ वाहिली आणि अन्याय धरून माता बहिणीवरचे अन्याय बोलले तसंच आजही बी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
कुठल्या आदिवासीवर अन्याय होऊ देणार नाही अशी त्यांनी घोषणा केली. येत्या 11 वर्षात त्यांनी मेळावा का हा मेळावा का घेतो आणि दसऱ्याच्या दिवशी हा मेळावा का घेतो. देवाने धर्माने सुद्धा विजयदशमी हा मुहूर्त जाणलेला आहे आणि या मुहूर्त दसरा मेळावा घेणे हे हिताचं हितकारक असते. देवराम लांड्यांनी संघर्ष केला हे प्रत्येकाच्या मनात कानात आणि ध्यानात प्रत्येक आदिवासीला बसलेलं आहे. त्यामुळे एकही आदिवासी देवराम लांड्यापासून ढळत नाही. गोरगरीब असो ज्येष्ठ नागरिक असो तरुण असो सर्वांच्या डोळ्यात देवराम लांडे हे खुपतोय. अनेक वेळेला देवराम लांडे दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर गेल्याला कारण काय सर्वांच्या मनात खुपलेला देवराम लांडे आजही तो कधी कुठे हटत नाही. आता काळात काय झालं देवराम लांडे होता शिवसेनेत तेव्हा आपण काही वर्ष काढली आपल्याला काय मिळेल. मी सुद्धा शिवसेनेचा शेका प्रमुख आहे. पण जर कदाचित जर काही अन्याय झाला तर आमच्या सर्व आम्ही देवराम लांडे पाठीशी असू अशी आम्ही त्यांना विनंती करतो. पुन्हा पुन्हा सर्व आदिवासी महिला असतील सर्व आदिवासी लोक असतील पण मग वेळ पडली तर आम्ही आदिवासी आघाडी स्थापन करू. पण आम्ही सर्व देवराम लांडे पाठीशी असू हे असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या दसऱ्या मेळ्याला पुन्हा पुन्हा मी शुभेच्छा देतो. माझे 11 वर्षे झालं आणि पुढे चालेल अशी मी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. ठरत आहे आणि ह्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळ्यांची उत्सुकता झालेली आहे आणि अध्यक्ष साहेबांनी प्रत्येक टायमाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सूचना करतात की माझा पक्ष आहे तो माझा बसलेला समाज आहे आणि म्हणून अध्यक्ष साहेब या ठिकाणी दसरा मेळ्याच्या निमित्ताने सर्व कानापत्रामध्ये चर्चा आहे की आज सन्माननीय आदिवासी वादळ सन्माननीय अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब हे आज दसरा मेळ्यामध्ये काय घोषणा करणार आहे आणि म्हणून आधी अध्यक्ष मी बोलणार नाही कारण मी आता मागणी करणार राष्ट्रवादीचे काही मंडळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत आणि म्हणून अध्यक्ष साहेब त्यांचा निर्णय घेणार आहोत. मी त्यांचा अतिशय कट्टर समर्थक माझ्या गाडीवाला आदिवासी वादळ समर्थक म्हणून टाकलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष साहेब संपूर्ण तळागाळातील माणसं संपूर्ण गोरगरीब माणसं कष्टकरी माणसं ही जनता संपूर्ण महिला भगिनी तुम्ही जो निर्णय घेणार तो निर्णयाच्या पाठीमागं खंबीरपणे संपूर्ण समाज तुमच्या पाठीमागं आहे आणि म्हणून आजची घोषणा तुमची शेवटची आहे. या निमित्ताने मी या ठिकाणी या अध्यक्ष साहेबांनी जो दसरा मेळा भरवला यांना मी शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय हिंद जय आदिवासी. आमचे घाटावर उड्या मारा तरी आम्ही तयार आहेत त्या ठिकाणी. आणि मला वाटतं की लांडे साहेब त्या ठिकाणी भरपूर असे त्या ठिकाणी मदत केलेले आहेत. आमूल दादा असतील किंवा लांडे साहेब असतील यांनी आम्हाला प्रत्येक आदिवासी महिलांना किंवा आम्हाला पूर्ण असं सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे लांडे साहेबांच्या खंबीरपणाने आम्ही या ठिकाणी पाठीशी उभे आहोत. आहे ते आपले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम शेटजी लांडे. पण जिल्हा परिषदच्या सदस्य जेव्हा अध्यक्ष झाले ते कशामुळे झाले आणि त्यांची चमक कशामुळे झाली ते जेव्हा लाल दिव्याच्या गाडीत बसले तेव्हा त्या लाल दिव्याच्या गाडीचा जेव्हा जी लाल दिव्याची गाडी त्यांना भेटली ती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. मी दादांना अशी विनंती करेन आता बऱ्याच जणांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं की दादांनी कुठं जावं पण महिलांच्या वतीने मी त्यांना असं विनंती करेल की आज ह्या मंडपामध्ये 100% अशा महिला बसलेल्या आहेत आणि ह्या महिलांचं तुम्ही जे नेतृत्व करत आहात आज जे त्यांना तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की त्यांना भेटणारी पीठगिरणी व भाताचे हलर किंवा ताडपत्री हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे हे मी दादांना महिलांच्या वतीने विनंती करीन. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असलेले सर्व व्यासपीठ असलेले आदरणीय सर्व व्यासपीठावरील मान्यवर ह्या सगळ्या महिला मतींच्या वतीने सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने मी दसरा मेळाव्याच्या सर्वांना गोडगोड शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर कोणत्या पक्षात यायचं हे सांगता येत नाही आणि मला वाटतं पक्षात कोणत्या जायचं हा निर्णय त्यांचा आहे. कदाचित भाजपने तुम्हाला अधिकार दिले असतील तुम्ही मागणी केली पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी सांगतो देवराम शेट्टी जरी शिवसेना पक्ष सोडला तरी व्यासपीठावरच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची मिटिंग होईल पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिटिंग होईल कारण पक्षाला काही घटना आहेत पक्षाला काही नियम आहेत आणि त्याच्यामध्ये घ्यायचं ठरलं तर सन्माननीय आदरणीय देवराम शेठ लांडे साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी पुढे आहोत. पण माझी स्टेजवरच्या सुद्धा सगळ्या पक्षाच्या आणि सगळ्या मित्रांना विनंती आहे जेव्हा माईकमध्ये आपण जे बोलतो
ते आचरणात आणायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. राजकीय भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, पण बऱ्याच वेळेला काही मंडळी इथे येऊन लांडे साहेब व्यक्तिगत माझं तुमच्यावर प्रेम आहे असं सांगतात, पण राजे साहेब जेव्हा आपली पाठन फिरते तेव्हा तीच मंडळी आपल्याला खूप काही शाबासकी देत असतात हे सुद्धा आपण दोघांनी अनुभवलं. देवराम शेठ लांडे साहेब असतील, काळूदादा असेल, मी असेल, मागची 2017 जिल्हा परिषदेची निवडणूक वेगवेगळ्या पक्षातून एकमेकाच्या विरोधात लढलो. राजकीय विचार आमचे वेगळे होते, पण जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सत्तेला बरोबर आला, आणि मग आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे करण्यापेक्षा आम्ही सगळ्या प्रमुख मंडळींनी हे ठरवलं की आपल्या परिसराचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील. सरकार त्या ठिकाणी तीन पक्षांचं एकत्र आहे. देवराम साहेब तुम्ही निवडून आले आहात, मी आणि काळूदादाचा पराभव जरी झालेला असला तरी आज पक्षाच्या पद्धतीने काम करत असताना आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवायचे, आणि मग सामाजिक विचारसरणी डोक्यात घेऊन काळूदादा असतील, मी असेल, मारुतशेठ वायाळ असतील, देवरामशेठ लांडे साहेब असतील, एकत्रितपणाने ह्या भागाचे प्रश्न सोडण्यासाठी एकत्रित काम करण्याची भूमिका घेतली. त्याच्यावरही अनेक टीका टिप्पणी त्या निमित्ताने झाल्या, पण हे होत असताना समाजापुढे आम्हाला हीच गोष्ट अधोरेखित करायची की आम्ही सगळी मंडळी समाजाच्या प्रती काम करण्याची जेव्हा भूमिका घेतो तेव्हा उद्याच्या काळामध्ये राजकीय भूमिका वेगवेगळ्या घेण्यापेक्षा आपल्या प्रश्नांच्यासाठी आपण सगळे एक असू अशा प्रकारची भूमिका आपल्या सगळ्यांना त्या निमित्तानं घ्यायची आहे. कारण देवराम शेठचा निर्णय काय असणार आहे, त्यांच्या मनात काय चाललंय, मध्ये मी एक गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं, सीताराम शेठ पवार साहेबांच्या त्याबद्दल बोलले की पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळतच नाही. कारण ते जर विमानतळावर गेले आणि त्यांचं विमान जोपर्यंत ज्या ठिकाणी दिल्लीला जायचंय की कलकत्त्याला जायचंय ते कलकत्त्याला उतरल्याशिवाय कळत नाही की यांना कलकत्त्याला जायचं होतं, तसं देवराम शेठच्या मनात अजून नक्की काय चाललंय ते त्यांच्या तोंडून बोलल्याशिवाय आपल्या सगळ्यांना काही कळणार नाही अशा प्रकारची भूमिका खरं तर या निमित्तानं आहे. अधिक बोलणार नाही, वेळ खूप झालेला आहे, परंतु या दसऱ्याचा मेळावा उद्या दसरा आहे आणि खरं तर देवराम शेठनी परवाच सीताराम शेठ आपल्या आणि गुरुजींच्या साक्षींनी बेवड्याला सांगितलंय की दुर्जनांची संगत सोडून मी सज्जनांच्या संगतीमध्ये जाणार आहे, आणि मग उद्याच्या काळामध्ये सज्जन कोण आहेत हे आपल्याला त्यांच्या निर्णयानंतर कळणार आहे. आणि म्हणून अधिकच न बोलता या निमित्ताने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.